डान्स मधून नितेश शिंपे झालो. स्क्रिप्ट हे काय हे पण माहित नव्हतं मला. खूप छान वाटतं की एक नवीन ओळख भेटली. मी टोटली असा नव्हतो, म्हणजे आगाऊपणा काहीच करत नाही. माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे की करतोयस तर कर, फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. माझं पूर्ण नाव विरल अमित माने. मी साताऱ्यामध्ये गुरुकुल स्कूलला आहे आणि मी आठवीला आहे. माझे विनायक सर म्हणून आहेत, म्हणजे ते ॲक्च्युली फोटोग्राफी करतात. पण त्यांनी मला खूप काही शिकवलं, म्हणजे ॲक्टिंगबद्दल खूप काही सांगितलं शिकवलं. डान्सिंगमधून ॲक्टिंगकडे शिफ्ट जाण्याचं कारण म्हणजे त्याच सरांनी माझं ऑडिशन घेतलं होतं एका शॉर्ट फिल्मला आणि मी ती शॉर्ट फिल्म केली. म्हणजे ती करताना मला स्क्रिप्ट हे काय हे पण माहीत नव्हतं मला. म्हणजे त्या शॉर्ट फिल्ममधून वळण भेटलं मला ॲक्टिंगसाठी. इथं मग तिथून मला खूप काही समजलं. मग इथं आल्यापासून आपले डिरेक्टर सर, आपले किरण दादा म्हणजे डॉक्टर, त्यांनी पण खूप काही शिकवलं मला. म्हणजे पहिल्यापासून असं वाटते की कुठेतरी टी व्हीला जावं. ॲक्टिंग बरोबर आता स्कूल पण चालूच आहे. हां, म्हणजे करिअर तर ॲक्टिंग या क्षेत्रातच करायचं. म्हणजे आता स्कूल सुरू होच्या आधी ऑनलाईन चालू होते आपली, मग त्या टायमिंगला मी करायचो ऑनलाईन. जिथे रेंज असते ना, मग इथेपासून ऑनलाईन करायचो. आणि आता सुरू झाले तर मग ऑनलाईन आत्ता बंदच आहे. मग आता स्कूल ॲडजस्ट करते. स्कूलमधला म्हणजे खरं तर हिस्ट्री मला खूप आवडतो. हां, आणि स्कूलमध्ये स्पोर्ट्स पण आमच्या खूप होतात. तर खो खोला मी दरवर्षी असतो. मी टोटली असा नव्हतो, म्हणजे आगाऊपणा काहीच करत नव्हतो. घरी शांत बसून असायचो, बाहेर नव्हतो खेळत. स्कूलमध्ये मस्ती करायचो तेवढी, ती वेगळी मस्ती. पण म्हणजे घरी अभ्यास अभ्यास आणि अभ्यास एवढंच होतं. मस्ती वगैरे काही नव्हतो करत. पण नितेशपासून जसं कॅरेक्टर समजलं, म्हणजे सरांनी समजून घेतलं की तुला असं करायचं आहे, असं कॅरेक्टर आहे तिथं. मग थोडं पहिल्यांदा एक आठवडाभर जरा वेळ गेला आणि मग नंतर नव्हतं. आता सरच समजून घेतात म्हणजे सगळं. खूप छान वाटतं की एक नवीन ओळख भेटली आहे. हां, मस्त वाटतं. एकटा असं नाही, सगळेच आहे सहभागी. म्हणजे फक्त आर्टिस्ट असा नाही, म्हणजे आमच्या लाईट्समन म्हणा, स्पॉटमन म्हणा, सगळे सगळे. ऑफ स्क्रीन त्यांचं खूप कष्ट आहे आमच्या लक्षात असतं. म्हणजे एक फॅमिली म्हणतो ना आपण, तशी फॅमिली आहे. घरी घरी वेगळी फॅमिली, इथे वेगळी फॅमिली. असं घरी जाऊसच वाटत नाही. असं झालं आहे. दोन दिवस जरी सुट्टी भेटली तरी असं वाटतं नाही नको घरी जायला, इथेच थांबूया, इथे मजा येते. माझ्या घरच्यांचं म्हणणं आहे की करतोयस तर कर, फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. म्हणजे आता एक किस्सा आहे, गावातलाच किस्सा आहे. ती पोरगी अत्यंत हुशार आहे. म्हणजे जिथं मी क्लासेसला जायचो अभ्यासाच्या, ती अत्यंत हुशार आहे. ती म्हणली की मला कलेक्टर बनायचं आहे. म्हणजे घरच्यांनी डिसिजन केला. ती एक्झामला पण बसलेली. ती म्हणजे जी स्कॉलरशिपची असते ना, त्याला पण ती बसलेली. आणि मी सिरियलमध्ये गेलो म्हणून ती म्हणली की मी नाही जाणार, मी कलेक्टर नाही बनणार. ती नाही बसली एक्झामला. सांगायचं एवढंच आहे की माझ्यासारखं नका बनू, माझ्यापेक्षा मोठं बना. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते करा, मला ॲक्टिंग वाटतं म्हणून मी ॲक्टिंग करतो. असं आहे.